हाय फ्रेंड्स, प्रमिलाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण गुजरातचा फेमस स्ट्रीट फूड पनीर घोटालाची रेसिपी पाहणार आहोत. ज्यांना पनीर, चीज, बटर आणि मलाई आवडते त्यांच्यासाठी तर ही डिश म्हणजे मेजवानीच आहे. चला मग पाहूयात हा पनीर घोटाला कसा बनवायचा आणि यासाठी लागणारे साहित्य. ड्राय मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हिंग पावडर, थोडीशी हळद, एक चमचा इतके जिरे, सोबत एक मोठा चमचा इतकी कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, एक ते दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर, धणा पावडर, जिरा पावडर, अगदी छोटा चमचा इतका गरम मसालाही घेतलेला आहे. खूपच थोडे आणि बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात ग्रेव्ही बनवण्यासाठी. इथे 2 ते 3 मोठे टोमॅटो असे जाडसरच कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 ते 1.5 इंच इतकं आलं घेतलेलं आहे. हे तिन्ही टोमॅटो, मिरची आणि आलं असेच कच्चेच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर एक मोठी शिमला मिर्च अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे आणि सोबतच थोडीशी फ्रेश कोथिंबीर. त्यानंतर या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे पनीर. हा 200 ग्रॅम इतका पनीर आहे आणि अशा प्रकारे शक्य तितक्या जाड खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे. एवढ्या साहित्यामध्ये 4 जणांसाठी पनीर घोटाला बनून तयार होतो आणि सोबतच आपल्याला 3 ते 4 इतके चीज क्यूब्स लागणार आहेत आणि अर्धा वाटी इतकी मलाई. तर मलाई याच्यामध्ये ऑप्शनल आहे. फ्रेश क्रीम तुम्ही वापरू शकता किंवा अशा प्रकारे घरची सायसुद्धा वापरू शकता. आणि आता करूयात पनीर घोटाल्यासाठी फोडणी. तर याच्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि सोबतच 1 चमचा इतकं बटर घातलेलं आहे. तेल आणि बटर गरम झालं की त्याच्यावरती हिंग पावडर, हळद आणि जिरे घालायचे आहेत. जिरे तरतरले की याच्यावरती धणा जिरा पावडर आणि कसुरी मेथी घालून थोडीशी परतायची आहे आणि गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. जळाले नाही पाहिजेत मसाले. आणि आता लगेचच टोमॅटो, हिरवी मिरची आणि आल्याची जी प्युरी बनवायची होती ती प्युरी यामध्ये घालायची आहे आणि ही प्युरी आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. या सुरती घोटाल्यामध्ये कांदा आणि लसूण बिलकुल वापरला जात नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये वापरू शकता. टोमॅटो, हिरवी मिरची सगळं कच्चंच आहे त्यामुळे 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याचं कच्चंपण जाईपर्यंत. 4 ते 5 मिनटानंतर बरंच ड्रायही झालेलं आहे आणि तेलही सुटत आहे. आता याच्यामध्ये शिमला मिर्च घालून तीसुद्धा आपल्याला 2 मिनटासाठी परतून घ्यायची आहे. महाराष्ट्रात जसं वडापाव, पावभाजी, दाबेली हे स्ट्रीट फूड म्हणून सगळ्यांना आवडतातही आणि मिळतातही सगळीकडे, तसंच गुजरातमध्ये हा पनीर घोटाला सगळीकडे मिळतो आणि सगळ्यांनाच आवडतो. घरीही तितक्याच आवडीने बनवला जातो. आणि आता शिमला परतून झाली की याच्यामध्ये 1 मोठा चमचा इतकं टोमॅटो केचप किंवा सॉस घालायचं आहे. ऑप्शनल आहे पण याच्यामुळे खूपच चटपटीत अशी छान टेस्ट येते या पनीर घोटाल्याला. त्यानंतर सोबतच 1 छोटा चमचा इतका गरम मसाला आणि लाल मिरची पावडर, मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा वाटी इतकी मलाई. मलाईसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि तीसुद्धा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घालून याला 2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. आणि 2 ते 3 मिनटं छान याला लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. बटर आणि तेलाचं किती छान कट आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता हे सगळं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये किसून घेतलेला पनीर मिक्स करायचं आहे. आणि आता ग्रेव्हीमध्ये पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात लागेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता. पावभाजीच्या भाजीप्रमाणे याची थिकनेस असते, तुम्हाला पातळ घट्ट जशी हवे तशी तुम्ही बनवू शकता. 1 कप इतकं पाणी मी याच्यात घातलेलं आहे. आणि आता अगदी 1 मिनटासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत. आणि तोपर्यंत चीज क्यूब आपण खिसून घ्यायचे आहेत. आणि 1 ते 1.5 मिनटं याला मी छान शिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा इतकं बटर आणि सोबतच किसलेला चीज आपण घालणार आहोत. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, 2 क्यूब्स किंवा 4 क्यूब्ससुद्धा घालू शकता. आणि आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता वरून फ्रेश अशी कोथिंबीर घालून पनीर घोटाला सर्व करायला तयार आहे. हा पनीर घोटाला स्ट्रीटवरती पावभाजीच्या पावप्रमाणे गरमागरम पावसोबत सर्व केला जातो. घरी तुम्ही चपाती फुलक्यांसोबत खाऊ शकता, पराठ्यांसोबत खाऊ शकता आणि भटुरे किंवा कुलच्यांसोबत सुद्धा खाऊ शकता. नुसताच सुद्धा खूप छान लागतो.
आणि अशा प्रकारे गरमागरम पनीर घोटायला वरून अजून थोडीशी फ्रेश कोथिंबीर चीज घालून सर्व करा। मग हा गुजरातचा फेमस पनीर घोटाला तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। रेसिपी तुमच्या फ्रेंड्ससोबतही जरूर शेअर करा। माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रमिलाज किचनला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।